आज आपण पाहूया खालील संकल्पनांशी संबंधित काही गैरसमज आणि काही चुका? एक गैरसमज खालील कुठल्या संख्येचे मूल्य अडतीस टक्के आहे काही मुलांना टक्के या चिन्हाचा अर्थ कळत नाही त्यांना वाटते की टक्केचा अर्थ आहे शंभर आणि अडतीस टक्केचा अर्थ आहे अडतीस गुणिले शंभर असे समजून ते पर्याय एक असे उत्तर देतात जे चुकीचे उत्तर आहे लक्षात ठेवा टक्केचा अर्थ एक छेद शंभर म्हणून अडतीस टक्के बरोबर अडतीस छेद शंभर म्हणूनच पर्याय दोन हे बरोबर उत्तर आहे गैरसमज दोन पंधरा फळांच्या पिशवीमध्ये एकूण पाच आंबे आहेत आणि बाकी सगळे चिक्कू आहेत आंब्यांच्या संख्येचे चिक्कूच्या संख्येशी गुणोत्तर म्हणजे रेशिओ काय आहे ते शोधा काही मुलांना प्रश्नामध्ये दिलेली माहिती नीट समजत नाही आणि काय शोधायचे आहे याकडे दुर्लक्ष करतात ते पंधरा आणि पाच या दोन्ही संख्या प्रश्न आणि पर्याय एक दोन्हीमध्ये बघतात आणि विचार करतात की पर्याय एक हेच दिलेल्या प्रश्नाचे उत्तर असेल म्हणूनच ते पर्याय एक निवडतात जे चुकीचे उत्तर आहे आपण दिलेला प्रश्न नीट वाचला पाहिजे तसेच काय दिले आहे आणि काय शोधायचे आहे हे नीट समजून घेतले पाहिजे केवळ तेव्हाच आपण बरोबर उत्तर देऊ शकू इथे फळांची एकूण संख्या पंधरा आहे ज्यामध्ये पाच आंबे आहेत आपण असे म्हणू शकतो की चिकूची संख्या बरोबर पंधरा वजा पाच बरोबर दहा आहे अशाच प्रकारे आंब्यांच्या संख्येचे चिकूच्या संख्येशी गुणोत्तर बरोबर पाचास दहा आहे त्यामुळे पर्याय दोन बरोबर उत्तर आहे गैरसमज तीन जर एका संख्येचा चार छेद तीन टक्के संख्या चोवीस आहे तर ती संख्या कुठली माहीत नसलेली संख्या शोधण्यासाठी मुलं टक्क्याच्या चिन्हाकडे दुर्लक्ष करतात आणि चार छेद तीनला चोवीसने गुणतात ज्यामुळे त्यांना बत्तीस हे उत्तर मिळते परंतु हे चुकीचे उत्तर आहे म्हणूनच पर्याय एक हे चुकीचे उत्तर आहे ही चूक प्रश्न नीट न समजल्यामुळे होते इथे आपल्याला अशी संख्या हवी आहे ज्याचा चार छे तीन टक्के चोवीस आहे जर आपण माहीत नसलेल्या संख्येला एक्स मानले तर आपण असे म्हणू शकतो की चार छे तीन टक्के गुणिले एक्स बरोबर चोवीस परंतु टक्क्याचा अर्थ आहे एक छेद शंभर म्हणून आपण असे लिहू शकतो चार छे तीन गुणिले एक छेद शंभर गुणिले एक्स बरोबर चोवीस इथे आपण लिहू शकतो एक्स बरोबर चोवीस गुणिले शंभर गुणिले तीन छेद चार बरोबर सहा गुणिले शंभर गुणिले तीन बरोबर एक हजार आठशे अशा प्रकारे आपल्याला माहीत नसलेली संख्या म्हणजेच एक्सचे मूल्य मिळेल एक हजार आठशे म्हणूनच पर्याय दोन बरोबर उत्तर आहे चला जाणून घेऊया की शेकडा वाढ आणि शेकडा घट याच्याशी संबंधित काही चुका चूक एक काही मुले विचार करतात की शेकडा वाढ म्हणजे पर्सेंटेज इन्क्रीज कधीही शंभर टक्केपेक्षा जास्त असू शकत नाही परंतु हा एक चुकीचा समज आहे समजा एखाद्या दुकानदाराला एक रुपया खर्च केल्यावर तीन रुपये मिळत असतील तर त्याचा नफा असेल दोन रुपये आणि शेकडा नफा असेल दोन छेद एक गुणिले शंभर बरोबर दोनशे टक्के चूक दोन जर शंभरमध्ये पंचवीस टक्के कमी असतील तर उत्तर असेल पंचाहत्तर ह्यामुळे मुलांना असे वाटते की शंभर मिळवण्यासाठी पंचाहत्तर मध्ये पंचवीस टक्के वाढ करावी लागेल परंतु हा समज चुकीचा आहे बरोबर हे आहे की जर शंभरमध्ये पंचवीस टक्के कमी आहे म्हणजे त्याचे उत्तर पंचाहत्तर जरूर येईल पण जेव्हा पंचाहत्तर मध्ये पंचवीस टक्केनी वाढ झाली याचे उत्तर पंचाहत्तर अधिक पंचाहत्तर चे पंचवीस टक्के बरोबर पंचाहत्तर अधिक पंचवीस छेद शंभर गुणिले पंचाहत्तर बरोबर पंचाहत्तर अधिक अठरा पूर्णांक सात पाच बरोबर त्र्याण्णव पूर्णांक सात पाच येईल उत्तर शंभर येणार नाही चूक तीन जर शंभरमधून वीस टक्के घट होत असेल तर उत्तर ऐंशी येईल यामुळे मुलांना असा गैरसमज होतो की ऐंशीपासून शंभर मिळण्यासाठी वीस टक्केची वाढ आवश्यक आहे परंतु हा देखील चुकीचा समज आहे इथे ऐंशीपासून शंभर मिळवण्यासाठी ची वाढ आवश्यक आहे परंतु इथे आधार ऐंशी होईल कारण वाढ ऐंशीमध्येच होत आहे म्हणूनच शेकडा वाढ असेल वीस छेद ऐंशी गुणिले शंभर बरोबर पंचवीस टक्के आज आपण पाहिली खालील संकल्पनांशी संबंधित काही गैरसमज आणि काही चुका